हेलो मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडमध्ये आज आपण पहिला चॅप्टर पाहणार आहोत हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन तर तुम्हाला माहीत आहे की हेरिडिटीची डेफिनेशन इयत्ता नवीमध्ये तुम्ही शिकलेले आहात तरी पण एकदा आपण रिवाईज करू तर हेरिडिटी म्हणजे काय आणि हेरिडेटरी चेंजेस कशाला म्हणायचं इव्हॉल्युशनविषयी माहिती पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये त्याचबरोबर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन स्पेशिएशन यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन यांच्या डेफिनेशन्स यांचे कन्सेप्ट पूर्णपणे या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन इव्हॉल्युशन कशा पद्धतीनं झालं आणि कोणकोणते एव्हिडन्स आहेत त्याविषयीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत लॅमार्किझम थेरी कोणत्या शा शा शास्त्रज्ञांना दिलेली आहे लॅमार्क नावाचे शास्त्रज्ञांना नेमकं या हेरीमध्ये काय सांगितलेलं आहे सुद्धा माहिती पाहणार आहोत ह्युमन इव्हॉल्युशन मानवाची निर्मिती कशा पद्धतीनं झालेली आहे याविषयीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की हेरिडिटी म्हणजे काय तर हेरिडिटीची डे सिंपल अशी डेफिनेशन करता येते हेरिडिटी कशाला म्हणता येतं तर द कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी तर हेरिडिटीविषयी सगळ्यात सर्वात पहिल्यांदा जर कोणी माहिती दिली असेल तर ते म्हणजे अतिशय महान शास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे जॉन ग्रेगॉर मेंडल ज्यांना की जेनेटिक फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं जर तुम्हाला कोणी सहज प्रश्न विचारला की इज द फादर ऑफ द जेनेटिक्स तर ते सांगता आलं पाहिजे जॉन ग्रेगॉर मेंडल हे फादर आहे जेनेटिक्सचे जेनेटिक्स कशाला म्हणायचं इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हॅरिएशन हेरिडिटी आणि व्हॅरिएशनचा जो काय अभ्यास केला जातो त्याला जनुकीय शास्त्रशास्त्र असं म्हटलं जातं मग यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता की जेनेटिक्स कशाला म्हणायचं हेरिडिटी आणि व्हॅरिएशन हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता व्हॅरिएशन म्हणजे बदल पिढ्यानपिढ्या जर काही कॅरेक्टर एकाच पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतील तर त्यांच्यामध्ये काही बदल होत असतील तर त्याला आपण म्हणू शकतो व्हॅरिएशन किंवा हेरिडिटरी चेंजेससुद्धा म्हणू शकतो तर एटीन एटी सिक्समध्ये त्यांनी थोडाफार अभ्यास केला होता या पूर्ण एका पी प्लांटवर की कशा पद्धतीने एका जनरेशनमधून म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये कशा पद्धतीनं जे काही लक्षणं आहेत ते ट्रान्सफर होत असतात तर त्याच्यानंतर पहा त्यांनी अभ्यास केल्याच्यानंतर त्यांनी जे काही असेंब्ली असेल सायंटिस्ट लोकांची त्या सायंटिस्ट लोकांच्या असेंब्लीमध्ये त्यांचा प्रयोग त्यांनी नेला होता आणि त्या ठिकाणी त्यांना लोकांना सांगितलं ओरडून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं जे काही कॅरेक्टर आहेत ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात पण त्या ठिकाणी त्यांचं कोणीही ऐकलं नाही जवळपास सात ते आठ वर्षाच्या नंतर जवळपास मेलेच्या नंतर ते मेल्याच्या नंतर सात ते आठ वर्षाच्या नंतर त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स घोषित करण्यात आलं पा त्यांचं जे वर्क होतं त्या वर्कच्या नंतर दुसरे बरेचसे सायंटिस्ट आले जवळपास तीन ते चार सायंटिस्ट आले ज्यांनी त्यांचा एक्सपेरिमेंट परत करून पाहिला आणि ते जे म्हणत होते ते अगदी बरोबर आहे असं सिद्ध के के केल्या गेलं आणि त्यानंतर त्यांना फादर घोषित करण्यात आलं होतं पा पुस्तकामध्ये जे काही चॅप्टर जे काही सिलेबस दिलेले आहे ते सिलेबस तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही पण तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसुद्धा असणं गरजेचं आहे एक्स्ट्रा माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे त्यासाठी मी काही हे तुम्हाला पाठीमागची हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही पाहू शकता की मग हेरिडिटी हे त्या जे मेंडल यांनी सांगितलं पण नेमके ही बदल कशामुळे होत असतात तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता की सडन चेंज म्हणलेलं आहे तर सडन चेंजेस वेर अंडरस्टोन ड्यू टू द म्युटेशनल थेरी ऑफ थे, हुगो डिव्हॅरित त्यानंतर एक शास्त्रज्ञ आले त्यांचं नाव होतं की ह्युगो डिव्हॅरिज अतिशय महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत की यांनी काय सांगितलं म्युटेशनमुळं बदल होत असतो म्युटेशन म्हणजे काय तर सडन चेंज होत असतो म्युटेशन या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये सडन चेंज होत असतो त्याला आपण म्युटेशन असं म्हणत असतो तर ही थेरी कोण दिलेली आहे ह्युगोडीव्हॅरिज हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कशा पद्धतीनं माकडांपासून मानवाची निर्मिती झालेली आहे असा प्रश्न बऱ्याच मुलांच्या मनामध्ये येत असतो आणि ही म्युटेशन होण्यासाठी म्युटेशनमुळं हे बदल होत असतो तर म्युटेशन होण्यासाठी बराचसा कालावधी लागत असतो किंवा वेगवेगळ्या एजंटची आवश्यकता असते मग ती बायोलॉजिकल एजंट असतील फिजिकल एजंट्स असतील किंवा केमिकल एजंट असतील किंवा एनवायरमेंटल एजंट असतील या सर्व एजंटची आवश्यकता हे रिट चेंजेस होण्यासाठी लागत असतो म्युटेशन होण्यासाठी लागत असतो ठीक आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर त्यानंतर पाहू शकता वॉटर अँड सटॉन ऑब्झर्व द पिरियर्ड क्रोमोझोम्स इन द पियर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ द ग्रास ग्रास ग्रासशॉपरमध्ये या वॉल्टर आणि जे काही सटॉन नावाचा सायंटिस्ट आहे यांनी काय केलं की पिअर्ड क्रोमोझोम पिअर क्रोमा क्रोमोझोम्स कशाला म्हणायचं क्रोमोमिन्स क्रोमोमिन्स कलर्ड झोमामिन्स बॉडी कलर बॉडी त्यांनी ऑब्झर्व्ह केली कशामध्ये ग्रासॉपरच्या सेलमध्ये सेल म्हणजे सेल पेशी तुम्हाला माहीत आहे अंटील देन इट वॉज नॉट नोन टू वन पण त्याच्यानंतर कोणाला तेवढी काही माहिती नव्हती मग रिसर्च सुरू झालं रिसर्च कोणत्या गोष्टीचं सुरू झालं जेनेटिक मटेरियलचं काम कोण करत असतो हे जे काही लक्षण आहे ते ट्रान्सफर करण्याचे काम कोणतं मटेरियल करत असतं जे की आपल्या म्हणजे शरीरामध्ये असतं याचा शोध सुरू झाला आणि तिथून खरं जे काय आहे इतिहास पूर्णपणे सुरू झाला होता जेनेटिक्सचा ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन फायंडिंग द नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल वेन इट वॉज प्रू दॅट वाय क्रोमोझोमच्या मदतीनं जे काही जीन्स आहे ते पूर्णपणे कॅरिड करण्याचं काम करतात वाहून नेण्याचं काम करत असतात काय लक्षण कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात नाईन्टीन फोर्टी फोर ट्रायो सायंटिस्ट ओस्टवाड आरे तीन ट्रायो कशाला म्हटलं तीन सायंटिस्ट मिळून त्यांनी काय केलं जे काय ओस्टवाड आरे असेल मॅक्लेन कार्टी कोलिनमॅक्लॉइड्स प्रू दॅट एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव हॅव अ डी एन एज अ जेनेटिक मटेरियल हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की सर्वच ऑर्गॅनिझममध्ये डी एन ए हा जेनेटिक मटेरियलचं काम करत असतो एक्सेप्ट व्हायरस व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियलचं काम आर्यने करत असतं आणि म्हणून व्हायरसला आयडेंटिफाय करणं थोडं डिफिकल्ट जातं आणि म्हणून सध्या जो काही कोरोना व्हायरस आहे त्याला आयडेंटिफाय करणं नेमकं तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे आणि कुठल्या रूपामध्ये आहे हे आयडेंटिफाय करणं मुश्किल म्हणजे जात आहे कशामुळं कारण तो आर एन ए फॉर्ममध्ये असतो आणि आर एन ए सतत स्वतःचा रूप बदलत असतो पा आर एन एमध्ये तुम्ही पाहू शकता एम आर एन ए टी आर एन ए आर आर एन ए असे प्रकार आहेत तर यामुळं आपण आपल्याला लवकरात लवकर पा तो एक अनस्टेबल एलिमेंट आहे कोण आर एन ए आणि जेनेटिक मटेरियलचं काम कोण करतं आर एन ए व्हायरसेसमध्ये आणि डी एन ए काय आहे स्टेबल स्टेबल श्� एलिमेंट आहे तो की बदलत नाही तो ॲज अ टिस्ट जशाला तसा पाहायला भेटतो म्युटेशनमुळं चेंज होऊ शकतो पण जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल पाहायला भेटत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की जेनेटिक मटेरियलचं काम डी एन ए करत असतो सर्वच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक्सेप्ट व्हायरसमध्ये व्हायरसला सोडून तर ब्रेन सायंटिस्ट आहेत फ्रँक्वाईस जॉकॉप अँड जॉक मोनॉट प्रपोज द मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलं म्हणजे मांडणी केली प्रोटीन सिंथेसिससाठीची तर त्या मॉडेलला तुम्ही पाहू शकता त्याचा वापर काय कशासाठी करण्यात आला बॅक्टेरियल शेलमध्ये प्रोटीन सिंथेसिसचं काम आ, हा जे काय मॉडेल आहे ते करण्यात आलं होतं था। त्यानंतर इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड मग त्याच्या मदतीनं काय झालं की तो जे काही प्रोटीन सिंथेसिसचं जे मॉडेल आहे ते तयार केल्याच्या नंतर त्याची मदत कशासाठी होऊ लागली अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन द डी एन ए डी एन एवर असणारा जो काही जेनेटिक कोड आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होऊ लागली आणि त्याच्यामार्फत टेक्निक ऑफ जेने रिकॉम्बिन डी एन ए टेक्नॉलॉजी पाहू शकता तुम्ही रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी काय आहे याच्या हे सुद्धा आपण पाहणार आहोत रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या जीन्समध्ये बदल करून आपण त्या जीन्समध्ये बदल केल्याच्या नंतर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्लांट किंवा अॅनिमलमध्ये त्याला आपण इन्सर्ट करू शकतो आणि त्यापासून जास्त प्रोडक्शन म्हणजेच जास्त उत्पन्न देणाऱ्या वनस्पती किंवा जास्त प्रोडक्शन देणाऱ्या ॲनिमल्स यांची निर्मिती आपण करू शकतो इन शॉर्टमध्ये आपण हायब्रीड व्हरायटीची निर्मिती करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही तर या रि रिकॉमिनन डी एन ए टेक्नॉलॉजीचा वापर कुठं होतो कोणत्या फील्डमध्ये जास्तीत जास्त होत असतो तर जेनेटिक इंजिनिअरिंग नावाच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असतो तर द सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर द पा हेरिडिटरी जे काय सायन्स आहे किंवा जेनेटिक्सचा वापर कशासाठी होत असतो तर डायग्नोसिससाठी डायग्नोसिस म्हणजे काय आयडेंटिफाय करणं त्याच्यानंतर काय ट्रीटमेंट त्याच्यावर उपचार करणं आणि प्रिवेंशन ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर जे त्या त्या संरक्षण करणं कशापासून हेरिडेटरी डिसऑर्डरपासून जे काही अनुवंशिक रोग आहेत त्यांच्यापासून प्रोडक्शन करण्याचं प्रिव्हेंशन करण्याचं काम या जेनेटिक्सच्या माध्यमातून किंवा हेरिटेजच्या माध्यमातून केलं जातं प्रोडक्शन ऑफ द हायब्रिड व्हरायटीज ऑफ द अनिमल प्लांट्स इंडस्ट्रीयल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज ज्या ठिकाणी मायक्रोब्सचा वापर होत असतो त्या ठिकाणी प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये करता येतं मग ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करण्याचं काम या मायक्रोबच्या मदतीनं होत असतं मायक्रोबच्या मदत मायक्रोब्समध्ये आपण बदलाचा बदल करू शकतो रिकॉमिन डी एन ए टेक्नॉलॉजीमुळं आणि रिकॉमिन डी एन ए टेक्नॉलॉजीचा वापर कोणत्या फील्डमध्ये होत असतो तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये होत असतो हे छोटंसं इंट्रोडक्शन मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं ट्रान्सलेशन कशाला म्हणायचं आणि ट्रान्स लोकेशन कशाला या साध्या सिंपल डेफिनेशन्स आहेत या डेफिनेशन्स सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्या तत्पूर्वी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सेल असते या सेल मध्ये न्यूक्लियस असतो न्यूक्लिअसमध्ये क्रोमोझोम्स असेल आणि या क्रोमोझोम्सवर जो काय डी एन ए पाहायला भेटतो ठीक आहे तर या क्रोमोझोमवर तुम्हाला डीएनए पाहायला भेटेल आणि या क्रोमोझोमवर तुम्हाला एक मिनिट क्रोमोझोमवर डीएनए पाहायला भेटल आणि या वर छोटासा सेगमेंट असतो त्याला आपण जीन म्हणत असतो तर हे जीन्स असतील जीन काय आहे Small segment of the DNA. It is called gene manager. त्याला काय म्हणायचं जीन म्हणायचं छोटासा सेगमेंट असेल डीएनएचा त्याला तुम्ही जीन म्हणू शकता मग कोड काय आहे ते कोडविषयी आपण ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनमध्ये पाहणार आहोत की कोड कोणकोणते आहेत जे की ॲडिनिन थायमिन सायटोसिन ग्वायनिन हे जे काही कोड्स आहेत एवर तुम्हाला पाहायला भेटतात या कोडविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत ठीक आहे तर छोटीशी एक डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न करतो ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं ट्रान्सलेशन कशाला म्हणायचं आणि रिप्लिकेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही तरी पण कशाला म्हणायचं ते सांगण्याचा प्रयत्न मी करतो ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता डीएनए सर जेनेटिक मटेरियल आहे डीएनए काय आहे जेनेटिक मटेरियलचं काम करतो ठीक आहे हा आहे डी एन ए त्याच्यानंतर काय आहे डी एन एच्या नंतर जवळपास यम आर ए बनत असतो यम आर एन ए बनतो आणि एम आर एच्या नंतर बनतो प्रोटीन प्रोटीन बनतो ठीक आहे हँडरायटिंग है? बरोबर येत नाही स्क्रीनवर अंडरस्टँड करून घेतो ठीक आहे तर डी एन एपासून हा जो काय डी एन ए आहे डी एन एपासून जर एम आर ए बनत असेल तर त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं द फॉर्मेशन ऑफ एम आर एन ए फ्रॉम डी एन ए इट इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन लक्षात घ्या डेफिनेशन सिंपल आहे त्याच्यानंतर जर यम आर एन पासून प्रोटीन बनत असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन पा द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम यम आर एन ए इज कॉल्ड ट्रान्सलेशन सिंपल डेफिनेशन आहे आयुष्यभर लक्षात ठेवा त्यानंतर ट्रान्सलोकेशन कशाला म्हणायचं जर हा एम आर ए आहे हा एम आर एन आहे आणि या ठिकाणी रायबोझोम आहे आणि रायबोझोम हा एका एंडपासून द मुवमेंट ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ एम आर एन ए टू द अनादर एंड ऑफ एम आर ए एम आर एन ए इट इज कॉल्ड एज ट्रान्स लोकेशन साध्या सिम्पल डेफिनेशन्स आहेत रिप्लिकेशन कशाला म्हणायचं जर डी एन ए एपासून डी एन ए बनत असेल रिप्लिकेशन म्हणा कशाला म्हणायचं तर डी एन ए एपासून डी एन ए बनत असेल त्याला आपण रिप्लिकेशन असं म्हणू शकतो तर फॉर्मेशन ऑफ डॉटर डी एन ए फ्रॉम पॅरेंटल डी एन ए इज कॉल्ड रिप्लिकेशन रिप्लिकेशन ठीक आहे छोटासा प्रयत्न केलेला आहे मी काही गोष्टी तुम्हाला इथे सांगण्याचा तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू हॅव अ नाईस डे